शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोग, शिंदेगट आणि भाजपवर ताशेरे ओढलेत. शिवसेना नाव आणि चिन्हासाठी 2000 कोटींचा सौदा झाल्याच्या वक्तव्यावर राऊत आजही ठाम होते. न्याय आणि चिन्ह प्रचंड पैसा देऊन खरेदी केल्याची टीका संजय राऊतांनी केली. सोबतच मिंदेगट व भाजपचा गुलाम असल्याचं घणाघात राऊतांनी केलाय. आमची लढाई ही मिंदेगटाशी नसून भाजपशी असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. आणि निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती आणि ज्या वेळेला स्वतः देवेंद्र फडणवीस सांगत होते की निकाल आपल्याच बाजूने लागेल, मिंदे गटाचे लोक सांगत होते आम्हीच, एक केंद्रीय मंत्री सांगत होते ब्रेकिंग न्यूज आम्हीच, तेव्हाही माझ्याकडे माहिती होती की 2000 कोटी रुपयांचा व्यवहार आणि सौदा या निर्णयासाठी झालेला आहे. त्याच्यामुळे न्याय आणि निर्णय यात फरक आहे. निर्णय हा प्रचंड पैशाचा वापर करून विकत घेतला गेला हे मी आज पुन्हा या देशाच्या जनतेसमोर सांगतो. 2000 कोटी ही लहान रक्कम नाही हे मी परत परत सांगते. अरे कोण विरोधक, कोण तुम्ही कोणाला विरोधक मानताय? आम्ही भाजपचे विरोधक. आमची लढाई मिंदे गटाशी नसून देश हुकुमशाहीकडे नेणाऱ्या यंत्रणा आपल्या पायाखाली ठेवणाऱ्या टाचेखाली ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी आमची लढाई. मिंदेगट त्यांचा गुलाम आहे, आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रताच नाही आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षानं पैसा मिंध्यांचा आणि यंत्रणा त्यांची अशा पद्धतीने हा न्याय विकत घेतला. अमित शहा